रांजणगाव गणपती तालुका शिरूर येथील श्री मंगलमूर्ती विद्यालय प्रशालेत शालेय विद्यार्थिनी आणि महिला पालक यांनी नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडला सादर केला होता। या कार्यक्रमात 1100 मुली व महिला पालक सहभागी झाले होते। यावेळी ब्रह्मकुमारी वेदिका यांनी संस्कार आणि जीवनमूल्य उपस्थित महिलांना सांगितले। कविता खेडकर, संगीता भुजबळ व नारायणी फंड यांनी महाप्रसादाचे वाटप केले। यावेळी मुख्याध्यापक काशीनाथ वेताळ, पर्यवेक्षक सुभाष पाचकर, उपसरपंच स्वातीताई शेळके तसेच ग्रामपंचायत सदस्य नीलमताई पाचूनकर, सुजाता लांडे, सुप्रियाताई लांडे, अनिता बांदल व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता। सर्वप्रथम इन्व्हेस्ट इन मॅन ट्रस्टच्या संलग्नित असलेलं ज्ञानेश बालसदन तेथील ह्या मुली आणि मॅडम मुलींना इथपर्यंत घेऊन आल्यात आणि आमच्या संस्थेसाठी एक सेवा म्हणून त्यांच्या संस्थेमध्ये उगवणार आहे एक किचन गार्डनच्या माध्यमातून त्यांनी जो काही भाजीपाला उगवतो तो भाजीपाला आमच्या संस्थेला भेट म्हणून दिलेला आहे। एक मराठीमध्ये म्हणच आहे की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, त्याच म्हणीचं ते अनुकरण करून त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत देण्यासाठी त्या इथपर्यंत घेऊन आल्या। तरी मी माझ्या वतीने आणि आमच्या भावी बालकाश्रम या संस्थेच्या वतीने मॅडमचे आणि ज्ञानेश बालसदन यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। विवेकानंद फंड, झुमन न्यूज, शिरूर।